नमस्कार मंडळी मी कांचन नोमज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत व्हेज कोफ्ता करी नेहमी भाजीसाठी काय बनवावं किंवा काही स्पेशल बनवायचं असेल ना तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकतात साधी सोपी आणि झळपड बनणारी रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात ग्रेव्हीसाठी इथे घेणार आहे कांदा कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलावर फ्राय केला होता आणि मिक्सरला ग्राईंड करून घेतलेला आहे त्याचबरोबर टोमॅटो घेतले होते दोन टोमॅटो घेतले होते त्यात थोडीशी लाल मिरची पावडर हिरवी मिरची अद्रक लसून टाकलं होतं आणि ग्राईंड केलेलं आहे आणि दही घेतलेलं आहे दही व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे ग्रेव्हीसाठी मी आपली एवढी तयारी करून घ्यायची आहे जी रेसिपी पटकन बनते दही आपण फेटून घेतलं आहे तर तसं आपण एक मसाला बनवून आहोत तर दह्यामध्ये मी टाकणार आहे लाल मिरची पावडर कश्मीरी लाल मिरची मी इथे वापरणार आहे थोडीशी नॉ तिखट लाल मिरची दोन्ही वापरले तिखट आणि कश्मीरी धनाजिरा पावडर थोडासा गरम मसाला हळदी धनजिरा पावडर चवीनुसार मीठ आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कढई तेल गरम केलं की त्यात टाकणार आहे धूप दोन चमचे तेजपान लवंग काळी मिरी दालचिनी आणि एक विलायची कांद्याची पेस्ट जे फ्राय केलेले कांदे आपण मिक्सरला ग्राइंड केले होते आणि हे कांदे आपण तेलावर चांगले फ्राय करून घेऊयात कांदे ऑलरेडी फ्राय होते म्हणून मी त्याला फक्त अर्धा मिनटंच फ्राय केले आहेत त्यात टाकणार आहे टोमॅटोची पेस्ट टोमॅटो कच्चे होते आता हे चांगले आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत टोमॅटोची पेस्ट आपली चांगली फ्राय झाली आहे त्यात टाकणार आहे दही म्हणजे दह्याचा मसाला जो आपण आता रेडी केला होता गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे याला आपल्याला कमीत कमी चार ते पाच मिनटं लागू शकतील तुम्ही ते बघू शकता साईडने छान तेल सुटत आहे अशाच प्रकारे मसाला भाजून घ्यायचा आहे त्यात टाकणार आहे तीन चमचे चांडाळचं पीठ आणि की बेसन परत एकदा आपल्याला बेसन कच्चं आहे म्हणून दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे जर तुम्ही भाजलेले बेसन वापरत असाल तर फक्त एक मिनटं फ्राय केलं तरीही चालेल बेसन इथे आपलं चांगलं फ्राय झालं आहे त्यात टाकणार आहे अक्रोडचे आणि काजू बदामचे काही तुकडे तुमच्याकडे जो पण ड्रायफ्रूट असेल ना काजू बदाम ते वापरू शकतात ते फ्राय करून घ्यायचे आहेत ह्यात टाकणार आहे दोन साय मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता मसाल्याची पेस्ट परफेक्ट अशी आपली इथे भाजली गेलेली आहे साईडने मस्तपैकी तेल चुकत आहे अशाच प्रकारे आपल्याला ही मसाला भाजून घ्यायचा आहे रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यावर सुद्धा अशाच प्रकारे मसाला रेडी करून घे ठेवतात फ्रीजमध्ये ठेवतात स्टोअर करून जेव्हा लागेल ग्रेवी बनवायची असेल तेव्हा काढतात त्यात टाकतात ता 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 गरम पाणी जी भाजी पाहिजे असेल ती टाकतात आणि आपल्याला सर्व करतात तुम्ही अशा प्रकारे हा मसाला रेडी करून फ्रीजमध्ये ठेवला तरीही चालेल त्यात टाकलेला आहे मी गरम पाणी गरम पाणीच इथे वापरायचं आहे गरम पाणी टाकल्यानंतर ग्रेव्हीला आपण एक उकळी काढून घेणार आहोत ग्रेव्हीला इथे चांगली उकळी आलेली आहे तुम्ही इथे बघू शकतात आणि दोन तीन मिनटं आपण हे शिजून गॅस बंद करून घेणार आहोत कोबी घेतली होती ती बारीक किसून घेतली होती त्याला वीस ते पंचवीस मिनटं पाणी लावून ठेवलं होतं आता जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते आपण सगळं काढून घेणार आहोत ही प्रोसेस करणं गरजेचे आहे तरच आपले जे कोपते आहे ना परफेक्ट बनतील कोबीचं सगळं पाणी व्यवस्थित काढून घेतलं तुम्ही इथे बघू शिकाल कोबी आपली छान कोलढी झालेली आहे त्यात टाकणार आहे उकडलेले तीन बटाटे जे मी स्मॅश करून घेतले होते त्याचबरोबर टाकणार आहे बारीक चिरलेली शिमला मिरची आणि मनुखे मनुखे आणि कोफत्यांची टेस्ट छान येते म्हणून मी टाकत आहे तुम्ही मनुखे स्किप केले तरीही चालतील त्याचबरोबर टाकणार आहे कॉर्न जे मी जाडसर असे मिक्सरला वाटून घेतले होते तुम्ही इथे गाजर टाकू शकतात हे मिक्स करून घेणार आहे त्यात टाकणार आहे लाल मिरची पावडर थोडीशी धना जिरा पावडर गरम मसाला जिरं आणि मीठ चाट मसाला चाट मसाला नसेल तर तुम्ही ती लिंबाचा रससुद्धा टाकू शकतात अद्रक लसूणची पेस्ट हे व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकलेलं आहे आता ह्यात टाकणार आहे चणा डाळचं पीठ आणि की बेसन आणि याचा एक गोळा रेडी करून घेणार आहोत असा गोळा रेडी करायचा आहे ह्यामध्ये जेवढं बेसन बेटे, बसेल ना तेवढंच आपल्याला टाकायचं आहे एक्स्ट्रा टाकायचं नाही आहे नाही तर खूप ते आपले रेडी होणार नाही चांगले ते कडक होतील डो इथे आपला परफेक्ट रेडी झालेला एकदा डो रेडी झाला की लगेच कोफते करायला घ्यायचे आहे कारण कोबी आहे त्यात आपण परत वरतून मीठ टाकलं आहे त्यामुळे तिचं पाणी ते सोडतंच जाणार आहे जर का पातळ झालं तर कोप कोपते आपले नीट होणार नाही तर अशा प्रकारे मी आता कोपते गोल शेपमध्ये करून घेते तुम्ही अंडाकुर्ते सुद्धा कोफते इथे करू शकता किंवा तुमच्या आवडीच्या शेपनुसार आणि लगेच मी कडाईमध्ये गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे जास्त वेळ करून अशा प्रकारे ठेवायचे नाही आहेत लगेच फ्राय करून घ्यायचे आहेत कढई तेल गरम झालेलं ते आहे त्यात टाकणार आहे आपले कोफते आणि छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत मिडियम फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत हाय फ्लेमवर तळू नका मीडियम फ्लेमवरच तळून घ्या जो कोफते मतपर्यंत छान शिजतील ते इथे आपले कोफते परफेक्ट असे फ्राय झाले आहेत साठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकतात व्हेजिटेबल्स बॉल्स म्हणून कारण तिसकस टेस्टी पण आणि क्रिस्पी पण मुल तर आवडीने खातील अशाच प्रकारे सगळे कोफते मी फ्राय करून घेते कोफते केले लगेच ग्रेव्ही टाकायचे नाही आहे कारण तसं जर केलं तर कोफते सगळे ग्रेव्ही पिऊन घेतील आणि ते खाण्यासाठी चांगले लागणार नाही कारण ते नरम होतात म्हणजे तुम्हाला जेव्हा पण हे जेवण करायचं आहे त्याच्या आधी तुम्ही ग्रेवी बनवून ठेवा नंतर कोफत्यांची तयारी करून कोफ्ते फ्राय करा आणि अगदी जेवायचे जेवा वेळेस अशा प्रकारे ग्रेवीमध्ये कोफ्ते वरती टाकून खा म्हणजे ती खायला पण टेस्टी लागतील आणि जे कोफते आहेत ना ते नरम पण होणार नाहीत आणि नरम झाले तर ते लगेच ग्रेव्हीमध्ये फुटून पण जातात आणि ग्रेवी पण पिऊन घेता चलात मंडळी इथे आपली डिलिशियस कोप्ताकरी खाण्यासाठी रेडी झाले आहे वरतून फक्त थोडीशी साय टाकली आहे रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणताही कारण आवडतं तर लाईक आणि शेअर जरूर करा तुम्ही पोळीबरोबर नानबरोबर किंवा भाताबरोबर रेसिपी खाऊ शकतात व्हिडिओ आवडत तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका